फुलंब्री नगर पंचायतीचे नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट यांचा वाढदिवस बुधवार रोजी फुलंब्री येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। फुलंब्री नगर पंचायतीचे नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुहास सिरसाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करताना जास्त गाजावाजा न करता समाजहिताचे निर्णय घेत अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी तालुक्यातील पक्ष कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ मंडळींनी नगरपंचायत कार्यालय येथे सोशल डिस्टन्सिंग पाळत त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं। 1000 मास्कचं वितरणही या निमित्ताने करण्यात आलं। शहरातील हमीद पटेल यांनी मालेगाव पॅटर्न काड्याचा 1000 पॉकेट वाटप केले, तर आधार बालक अनाथाश्रमामध्ये योगेश मिसाळ मित्रमंडळाच्या वतीनं अन्नधान्य वाटप करण्यात आलं। पंकज जयस्वाल, मेघश्याम जयस्वाल, रोहित जयस्वाल यांच्यातर्फे अनाथाश्रमातील बालकांना एक वेळचं जेवण तसेच एक महिना पुरेल इतकं अन्नधान्य देण्यात आलं। संत सावता महाराज मंदिरामध्ये साऊंड सिस्टीम देण्यात आली। फुलंब्री तालुक्यातील काही गावात कोरोना संसर्ग वाढत काही रुग्ण आढळून आले आहे, अशा गावांमध्ये संजय कुंदळे व मैनाजी जानराव यांच्यातर्फे त्या गावांमध्ये मोफत निर्जंतुकीकरण फवारणीही करण्यात येणार आहे। दरम्यान भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, राजेंद्र काळे, सुमित प्रधान, विकास कुलकर्णी यांनी दिलेल्या ह्या प्रतिक्रिया पाहूया। नगराध्यक्ष माननीय स्वाभू सिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा कोरोनाच्या संकटामुळे छोटासा एक कार्यक्रम ठेवला, तो म्हणजे 1001 मास्क वाटप केले। प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही नगरपंचायतचे जे अधिकारी कर्मचारी यांना आत्ताच मास्क वाटप नगराध्यक्ष स्वाभू सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले। मी व आमचे भाजपा शहर अध्यक्ष सुमित भूप्रधान आम्ही दोघा मिळून 1001 मास्कचे वाटप केले। आमच्या तालुक्यासमोर या कोरोनाचं महाबिमारीचं महासंकट असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी फोनद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या व काही प्रत्यक्ष भेटून आपलं नियमाचं पालन करून त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आणि त्या अनुषंगाने फुलंब्रीमध्ये जास्तीत जास्त ज्या दुसऱ्या विषयाकडे लक्ष द्यावं म्हणून सुरुवात होती आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगितलं तर माझा वाढदिवस हे आपण कोरोनाशी संबंधित असलेल्या लोकांबरोबर त्यांचं सुखदुःखात सहभाग घेऊन घालवा असं त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते आज आपल्या आपल्या पद्धतीने तालुक्यामध्ये काम करतात। आज फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रमंडळांनी ठरवलं की हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आपल्याला साजरा करत असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी सामाजिक बांधिलकी जपत आपल्याला काहीतरी एक सामाजिक उपक्रम घेऊन हा वाढदिवस साजरा करायचा या हेतूने आम्ही जवळपास 1000 मास्क या ठिकाणी वाटपाचा राम बनसोड व मी निर्धार केला होता। त्याचे प्राथमिक स्वरूपामध्ये आज नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आम्ही मास्क वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केला। फुलंब्री नगरीचे नगराध्यक्ष श्रीमान सुहासभाऊ सिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या मित्रमंडळानं इथं काही स्तुत्य उपक्रम असे हाती घेतले, त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ज्या गावामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला ते गावं त्यांनी आधी पहिल्यांदा फवारणी करून त्या गावांना पूर्णपणे सॅनिटायझर आणि क्लोरीन हे फवारून एक चांगला उपक्रम त्यांच्या मित्रमंडळींनी घेतला। तसेच 1000 मास्क मित्रमंडळींनी वाटप केले। राम मंदिरामध्ये एक सावता मंदिरामध्ये एक साऊंड सिस्टीम ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आली। तसेच B&Cच्या ऑफिस विभागाच्या या गेस्ट हाऊसच्या तिथं यानिमित्तानं वृक्षारोपण देखील करण्यात आलं। नगराध्यक्ष सुहास सिरसाट यांनीही याबाबत वृत्तदर्शनच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले आहेत, पाहूया ते काय म्हणाले। वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मित्रमंडळी गावातील सर्व नागरिक तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्वत्र लोकांच्या माध्यमातून शुभेच्छा मला या ठिकाणी देण्यात आल्या। प्रत्यक्षरित्या फोनवर मॅसेजच्या माध्यमातून मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आपण दिलेल्या शुभेच्छा आशीर्वाद रूपाने माझ्या पाठीशी राहतील आणि मी
जे काही काम करण्याचा प्रयत्न करेल ते सत्य काम करण्याचा प्रयत्न करेल त्यातून तीच ताकद मला या माध्यमातून नक्कीच मिळेल अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या आशीर्वादाची शिदोरी घेऊन चांगलं काम करण्याचा नक्कीच यापुढेही प्रयत्न करेल. धन्यवाद. आणि संपन्न झालेल्या सामाजिक उपक्रमाच्या वेळी गजानन नागरे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल, कृष्णा गावंडे, विकास कुलकर्णी, राजेंद्र काळे, पंचायत समिती सभापती सविता फुके, फारुक शेख, एकनाथ धटिक, राजू तुपे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, सुमित प्रधान, बाबासाहेब शिंगारे, अजय शिरकर, गणेश राऊत, वाल्मिक जाधव, शेखर पालकर, संतोष जाधव, पवन तिवारी, रवींद्र काथार, संजय कुंदळे, विठ्ठल वाघमारे, शिवाजी नागरे यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच तालुक्यातील कार्यकर्ते आणि मित्रमंडळाची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.